ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आपल्याकडे बरेच फोन मेसेज पडतात, ते कशा संदर्भात पडतात? तर नोकरी नाही, रोजगार नाही या संदर्भात। तर मंडळी, ज्यावेळेस नोकरी नसते, रोजगार नसतो, त्यावेळेस आपलं जीवन कसं चालणार आहे, आपला प्रपंच कसा चालणार आहे, या चिंतेमुळं आपण खूप व्यतीत होतो। तर या संदर्भात आज मी नोकरीविषयी आणि रोजगाराविषयी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे, तोडगा देणार आहे। तो असा आहे की जर तुम्ही नोकरीच्या संदर्भात परेशान असाल, रोजगाराच्या संदर्भात परेशान असताल, तर तुम्ही नियमितपणे गणपतीचं दर्शन घेत जा। गजानन गणपती संकष्ट चतुर्थी धरल, त्यानंतर राम रक्षा हे म्हण जा नियमितपणे संध्याकाळीही, आणि गुरुवार प्रत्येक गुरुवारी हिरवा चारा गाईला चारा जा, हिरवा चारा हा गाईला चारा जा, आणि शिवजीच्या मंदिरात जाऊन अथवा आपल्या घरी जर शिवजीचा फोटो असेल, प्रतिमा असेल काही, तर त्याला नियमितपणे दीप लावा जा, दिवा लावा जा। ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला जे नोकरीत समस्या येतात, बाधा येतात, अगर मनासारखी नोकरी लागत नाही, लागली तर ती आपल्या मनासारखी नसती ना, तर त्यासाठी हा तोडगा आहे, खूप सोपा तोडगा आहे, करत रहा, तुम्हाला नक्की यातून फायदा होणारच आहे, यात शंका घ्यायची नाही, फक्त श्रद्धेनं हा तोडगा करा। अलक्षात परत एकदा सांगू, नोकरी आपल्या मनासारखी भेटत नाही आणि नोकरी लागत नाही आणि रोजगारही नाही, यासाठी आपल्याला काय सांगितलं तोडगा, की दररोज रामरक्षा स्तोत्र असते, रामरक्षा येते, रामरक्षा म्हणत जा, त्यानंतर गणपतीचं दर्शन नियमितपणे घेत जा, संकष्ट चतुर्थी धरत जा, आणि गुरुवारी गाईला हिरवा चारा चारत जा, गाईला हिरवा चारा चारत जा गुरुवारी, आणि नेहमीपणे शिवजी समोर रात्री दिवा लावायचा, आरती म्हणायची, ओम नमः शिवाय नमः हा जप घ्यायचा, हा गोष्टी करा, तुमच्या ज्या अडचणी त्या दूर होतील। तर असो मंडळी, आजचा हा उपाय इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।